माझ्या मला लग्ना मी दिला मी काय केलं दिलं बदनामीच कुणाचे पैसे खाल्ले कुणाचा चहा पिला कुणावर मोठ्या कारवाया केल्या बदनामी करण्यासारखं कोणतं काम केलं जीवनामध्ये ज्या दिवशी माझ्या हातून बदनामी सारखं काम होईल ते माझा अखेरचा श्वास असेल गोपीनाथ मुंडेची स्वर्गात काम आणि मी तिला समोर माझ्या मान खाली जाईल असं काम मी कधीच बोलणार कधीच बोलणार माझ्या जीवनाचा तंत्रच वेगळं माझ्या जीवनाचं तत्वच वेगळं माझं जीवन हे तुमच्यासाठी समर्पित अशा मुंडे साहेबांच्या अधिकारी जाण्यानंतर सामान्य माणसासाठी समर्पित मी जीवन जगत कार्यकर्त्यांनीही तसंच जगव अशी माझी अपेक्षा लोक बरोबर जाणून ठेवतील याचा मला विश्वास डॉक्टरना देण्याचा हा मूळ मंत्र आहे मला फार्म हाऊस बनवायचे मला चार मोठे मोठे ऑफिस बनवायचे माझं ऑफिस कुठे जसं माझ्या बाबांनी ठेवलं तसंच ऑफिस आहे का माझा माल मळीमध्ये आहे का फॉर्म हाऊस तिथं संध्याकाळी मी जाऊन आराम करते आहे का काय आहे ना माझं माझं जे आहे ते आहे तुमच्या समोर आहे मी राजकारणामध्ये आज आहे तुमच्या समोर आहे मी परळीमध्ये तुमच्यासाठी बीडमध्ये तुमच्यासाठी सेवा करते मुंडे साहेबांच्याच ऑफिसमध्ये मुंबईला मला स्वतःसाठी काही नव्हतं एकच मुलगा आहे त्याला सक्षम ठेवणे एवढी 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 आहे माझ्याकडे मला दुसरं काय तुम्हीच येत त्यामुळे या प्रमाणे माणसाच्या सेवेचं व्रत साहेबांनी मला दिलं म्हणून मी तुम्हाला सांगते आजपासून कामाला लागा आजपासून सुरू करा साहेब म्हणायचे मी थकणार नाही मी रुकणार नाही आणि मी कुणासमोर कधीही झुकणार मी उठणार नाही मी वाटणार नाही मी घेतला वसा टाकणार वसा काय माझ्या पुढे आमदार लावल्यानेच चालू असतो का माझ्या पुढे आमदार देखील आहे पण माझा वसा मी टाकला नाही आज लोकांनी हार घेऊन घेऊ तरी घातला नाही फेटा घातला नाही माझी मुस्लिम बांधव केवढंच स्वागत केलं केवढं स्वागत केलं सगळ्या धर्मांना बरोबर सगळ्या जातींना बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व आज महाराष्ट्राला त्याची गरज आहे मी मी म्हणणार